मुंबईतील सायन इथला ऐतिहासिक पूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. वाहतूक पोलीस प्रशासनानं हा पूल पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवा पूल बांधून होईपर्यंत इथली वाहतूक 2 वर्ष बंद राहणार आहे. सायन पूल तोडण्यात आणि पुनर्बांधणीचं काम सुरू होण्यासाठी किमान 3 महिने लागतील. त्यानंतर पुलाचं काम पूर्ण व्हायला किमान 2 वर्ष लागतील. या पुलाच्या पाडकामापासून इथली वाहतूक बंद होणार आहे. सायन पुलाचं बांधकाम 1912 करण्यात आलेलं होतं. IIT मुंबईनं 2020 केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं होतं. परंतु बोर्डाच्या परीक्षा, लोकसभा निवडणुका आणि स्थानिक रहिवाशांचा विरोध या कारणांमुळे हा पूल पाडण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायन पूल तोडल्यानंतर 2 वर्षांसाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात येणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.